अजून एक गोष्ट सांगायची होती. इथे आहेत ना, नेटवर्क नसल्यामुळे ना, माझ्याही मोबाईलला नेटवर्क नाही आहे, तर इथे नेटवर्कसाठी मोबाईल असे ठेवले जातात. Heaven just knows what it wants. Will I go back to the place where I belong? Everyone could break my heart, but I try my best to not fall apart. And I fought it. नमस्कार मंडळी, मी अनिल, आपलं सर्वांचं स्वागत आपल्या या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज शुक्रवार, तर आजपासून 3 दिवस सुट्ट्या आहेत. तर 3 दिवसांत सुट्ट्या असल्या कारणास्तव आता आपण चाललो आहोत कोकण. कोकणमध्ये आपण चाललो आहोत रायगड, रायगडच्या ठिकाणून पोलादपूर या शहरामध्ये. तर पोलादपूरमध्ये आपण जाऊन तिथे थोडंफार काय असेल तर ते बघणार आहे. त्याशिवाय आपण आज भरपूर एन्जॉयमेंट करणार आहे. आता वाजले आहेत 5:30. ॲक्च्युली निघायचं होतं आम्हाला 3 वाजताच, पण 3 वाजता थोडाफार उशीर झाला, थोडंसं करत करत 4:30-5:30 झाले. 5:30 आता आपण निघालो आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहोत कर्नाळा या ठिकाणी. 9:30 या 10:30 पर्यंत पोहोचायचं. माझ्याबरोबर आहेत शिद्दू आणि अवनीश. तर हे पहिल्यांदा आपला, यापूर्वी तर शिद्दूला तुम्ही ओळखला असाल. शिद्दू आपल्याबरोबर बारवी डॅमच्या ब्लॉगमध्ये सुद्धा होता. अवनीश हा आपल्याबरोबर आज पहिल्यांदा आला आपल्या ब्लॉगमध्ये. तर कसं वाटतंय मित्रा? मस्त, एकदम मस्त वाटत. तर आज आपल्याला आता 11:00 च्या अगोदर आपल्याला पोहोचायचं आहे. तर मे बी इथून पोलादपूर अजून किती किलोमीटर, 120 असेल काहीतरी ना. तर 9:30 पर्यंत आपण पोहोचू. आणि तिथून काय किती किलोमीटर अजून आतमध्ये? अर्धा तास ना. तर मित्रांनो, तिथून ही पोलादपूर पासला थोडा आतमध्ये असा अर्धा तासा रस्ता आहे. तर बघूया. त्या अगोदर आता आपण निघालोय, संध्याकाळची वेळ झाली. त्या पर आता आपण थोडस नाश्ता वगैरे करूया आणि निघूया. आपला चहा हा तयार होतो आणि आता 3 दिवस सुट्ट्या आहेत, तर गाड्यांची वर्दळ भरपूर चालू आहे. तर मित्रांनो, वडापाव खातोय. तर वडापाव पण भरपूर टेस्टी आहे. वडापाव आणि चहा ह्या जर 2 असेल ना आपल्याला, तर आपण गाडी भरपूर खेळू शकतो. मी असंच हॉटेल बघत होतो, तिथे वडापाव भेटेल. शेवटी भेटलाय. या पुढे नॉन स्टॉप आपल्याला डायरेक्ट पोलादपूर पोहोचायचं आहे. 11:00 च्या अगोदर पोहोचलो तर बरं आहे. मॅप लावला गुगल मॅपनुसार, आपल्याला 9:30-10:30 एवढा टाईम सांगतोय. खूप छान होता वडापाव. आता खाऊन वगैरे आता निघतो आपण. And I find it hard to let go. Memories keep me together. रात्रीचा वेळ आहे, तर हळूहळू जाणार. आता वाजले आहेत 6:30. चांगला सनसेट पण झालेला. पुढचा रस्ता कसा असेल त्याबद्दलही मी सांगेलच, तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जे शूट होत आहे मोबाईलमधूनच शूट होत आहे, त्यामुळे थोडीशी क्लॅरिटी कमी भेटेल. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत कोलाड. इथून 4 किलोमीटर त्यापूर्वीच आपण पोहोचलो आहे. तर टोटली 100 किलोमीटर आपण ड्राईव्ह झाली आहे. आता इथे थांबलो आहे थोडा चहा वगैरे घेणं. तर एकंदर रस्ता होता तो छान होता. सिंगल रूट कुठे डबल असा रूट होता. तर इथून आपलं टोटली 80 किलोमीटर बाकी आहे. 80 किलोमीटर आपल्याला अजून जायचं. तर त्यापूर्वी थोडासा चहा पिऊन घेतो. तर मित्रांनो, आता आपला चहा वगैरे झालाय. तर चहा घेऊन आता आपण निघतोय. थोडी फार आपल्याला ड्राईव्ह अजून करायची आहे. आता आपण चहा घेऊया आणि आपण निघूया.
तर मित्रांनो आता आपण आहोत कुठे खाम या ठिकाणी आणि आपण आता हा माझा दुसरा चहा आणि भावाने मस्त चहा बनवला एकदम छान. जर कुठे तुम्ही जात असाल पेन या रोडला या रोहा या साईडला नाही तर कोलाड जवळपास कोलाड तर या ठिकाणी जरूर भेट द्या. तर चहा पण छान आहे. स्पेशली सांगायला गेलं तर थंडीचा वेळ आहे तर त्यामध्ये चहा हे हवाच. तर आपण चहा पिऊन आता निघूया. हे आहे पोलादपूर. सो इथून अजून अर्धा तास लागेल आणि 18 किलोमीटर वरती ते गाव आहे तर आपण तिथे जाऊन आता घरीच डायरेक्ट भेटूया. Everyone could break my heart, but I try my best to not fall apart. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत शिंदूच्या गावी. भरपूर वेळानंतर हे गाव आहे आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे जो कोकणामध्ये गाव आणि हे घर असतात तसं. तर शिंदूचं स्वतःचं घर आहे तर टोटली हाजीना ह्या जिनावरून वरती एक रूम आहे आणि अनंतर हा एक रूम बनवलाय. सो असं काय आणि जवळच त्याची मामी राहते. सो हे किचन आणि मला वाटतं हे अजून रूम बनतोय तर पूर्ण काही असं होतं. तर जेवणाची व्यवस्था तर पूर्णपणे इथेच बनवलेली आहे. तर जेवण वगैरे सर्व काय तर जेवणामध्ये डाळ आणि हे अंडा करी लाईक अंडा करी अँड असा काय पूर्ण रूम आहे. तर आवाज थोडासा इको येत असेल तुम्हाला. तर शिंदू हे कुठलं गाव आहे? कुठलं गाव आहे? कोतवाल खुर्द गाव. तर ह्या गावी आपण आज आलोय तर इथेच आपण थांबणार आज. उद्याचा प्रोग्राम आपण बघूया पैठण पासून. असे गावं भरपूर आहे. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तर आता आपण वरती जाऊ बघूया. समोर एक व्ह्यू आहे तो छान वाटतोय मला. तर मॉर्निंगला आपण बघूया. आणि इथे तर आता फायनली आता आपण पोहोचलोय जेवणार वगैरे आणि आपण हा व्हिडिओ एडिट करायला येणार परत अपलोड करणार. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे आपली जो आपला प्रवास झाला आणि सर्व शेअर केलाय तर प्ले करणं. सो जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय काळजी घ्या. अजून एक गोष्ट सांगायची होती. इथे आहेत ना नेटवर्क नसल्यामुळे ना माझ्याही मोबाईलला नेटवर्क नाही आहे तर इथे नेटवर्कसाठी मोबाईल असे ठेवले जातात. हा मोबाईल आहे.